महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे. गडिंग्लज तालुका युवा काँग्रेसच्या वतीने देखील गडिंग्लज येथे छत्रपती शाहू महाराजांच्या संपर्क कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना तसेच जनता दलाचे कार्यकर्ते व नेते मंडळ देखील आवर्जून उपस्थित होते. या सर्व शिबिराचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचा आज कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केले जात आहे. आज गडिंग्लजमध्ये देखील गडिंग्लज युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत मल्लिकार्जुन आरबोळे आहेत. काय सांगाल आजच्या या रक्तदान शिबिराबाबत आणि बंटी साहेबांना कशाप्रकारे शुभेच्छा द्याल? आमचे दैवत व महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषदेचे आमदार माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आम्ही गडिंग्लज युवक काँग्रेस व त्याचबरोबर महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल किंवा फादर काँग्रेस कमिटी असेल यांच्या सहकार्याने आम्ही जास्तीत जास्त रक्तदान रक्तदात्यांच्या मार्फत रक्तदानाचं शिबिर आज आयोजित केलेलं आहे. अगदीच थोडक्या वेळात आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ह्यासाठी आम्हाला वैभव लक्ष्मी ब्लड सेंटर यांचं सहकार्य लाभलेलं आहे. या माध्यमातून आम्ही बंटीसाहेबांना ह्याच शुभेच्छा देऊ इच्छितो की येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये गडिंग्लज तालुक्यातून त्याचबरोबर आजरा गडिंग्लज चंदगड प्रामुख्याने गडिंग्लज तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त लीड देऊन शाहू महाराज यांना जास्तीत जास्त मतदान व लीड देऊन त्यांना वाढदिवशीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि भावी राजकीय वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या प्रत्येक संघर्षाच्या काळात आणि राजकीय काळात आम्ही सदैव साहेबांच्या सोबत राहू ह्याच वाढदिवसा निमित्त त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. 12 एप्रिल सालाबादप्रमाणे आमचे नेते, जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, विधान परिषदेचे आमदार माननीय सतेज पाटील साहेब यांच्या वाढदिवसादिवशी सालाबादप्रमाणे आम्ही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. कोविडच्या काळात देखील 2-3 वर्षापूर्वी साहेबांनी आपला वाढदिवस साजरा न करता रक्तदान करावं असं आवाहन केलं होतं आणि महाराष्ट्रातला त्यावेळचा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्यातलं रक्तदानाचं सगळ्यात मोठं शिबिर कोल्हापूरमध्ये पार पडलं होतं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर अव्याहतपणे ही परंपरा आज सुरू आहे. पुष्पगुच्छ न देता वह्यांचं दान करणे हा विधायक उपक्रम असेल, त्याच पद्धतीनं हा रक्तदानाचा विधायक उपक्रम असेल. बंटी पाटलांनी वाढदिवसानिमित्त हा जो विधायक उपक्रमाचा पायंडा पाडलेला आहे त्यासाठी सर्व गडिंग्लजकरांनी एकजूट दाखवून इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि गडिंग्लज तालुक्यातील सर्व पक्ष संघटनेच्या वतीनं आज सहभाग नोंदवत हा रक्तदान शिबिराचा हा उपक्रम आज इथं पार पडतो आहे. मी या सर्व उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आमचे नेते बंटी पाटील साहेब यांना गडिंग्लजकरांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसेच शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे देखील या शिबिरास उपस्थित आहेत. चिकोडे साहेब नमस्कार. आज बंटी साहेबांचा वाढदिवस आहे, कशाप्रकारे शुभेच्छा द्याल? जय महाराष्ट्र. प्रथम महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके नेते आणि एक खमखर नेतृत्व ज्याला म्हटलं जातं असे आमचे बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त प्रथम लाख लाख शुभेच्छा. आई तुळजाभवाने त्यांना उदंड आयुष्य देवो. आणि आज बंटीसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मोठमोठे उपक्रम कार्यक्रम घेतली जात आहेत. लोकउपयोगी असे अनेक कार्यक्रम या जिल्ह्यात होत आहेत, त्याचाच एक भाग त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून इथं आमच्या आघाडीच्या कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. या रक्तापासून अनेक लोकांचे जीव वाचवले जाऊ शकतात. यासाठीच हा एक अतिशय असा चांगला उपक्रम आम्ही आघाडीमार्फत इथं राबवलेला आहे आणि असेच कार्यक्रम राबवून बंटीसाहेबांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देत आहोत. आणि मोठी वाढदिवसाची त्यांची भेट म्हणजे शाहू महाराजांना विक्रमी मतांनी निवडून द्यायचं आणि हीच मोठी भेट हे बंटी पाटील साहेबांना असणार. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि गडिंग्लज शिवसेना तसेच गडिंग्लज तालुका शिवसेनामार्फत व आघाडीमार्फत बंटीसाहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.